जामखेड मधील ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रोत्सवाची सांगता भव्य पालखी सोहळा आणि काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. हर हर महादेवाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात जामखेडला नागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी रघुनाथ महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता झाली. नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक अमित चिंतामणी, जिज्ञेसू अरोरा यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. आरती करून श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला. यानंतर पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. यात भजनी मंडळाचे विजय महाराज बागडे, पंढरीनाथ राजगुरू, सीताराम राळेभात, विठ्ठल राऊत, रावसाहेब कोल्हे, अश्रू कोल्हे, दादासाहेब महाराज सातपुते आदींसह वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. कलशधारी महिला, पताकाधारी तरुण मुलांचाही यामध्ये सहभाग होता. रघुनाथ महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल. 2003 आम्ही पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात ठरलं आणि 2004 साली पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर आज 14 वर्ष झालं हा गावकऱ्याची भजनी मंडळी व गावकरी ह्या मंत्री उत्तूर्त प्रकरणाचा कार्यक्रम करण्यात येत आहे. हे जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचं नाव नागेश्वर असं आहे. महादेवाचं शंकराचं हे मंदिर आहे, परंतु नागाचं या ठिकाणी अधिष्ठान आहे. आणि ही नागपंचमी, हा नागपंचमी सण हा जो आहे हा अनादिकाळापासून चालत आलेला आहे. परंतु तो नागपंचमी यात्रा कशाची आहे ही यात्रा जामखेडकरांना माहीत नाही. हे आमच्या मंडळाच्या पुढाकाराने त्यावेळेला मी 2003 हा निर्णय घेतला, एक बैठक घेऊन आलो आणि अतिशय छोट्या पद्धतीत आम्ही त्यावेळेला पालखी सोहळा प्रथम काढला 2004 आणि 2004 नंतर त्या पालखी सोहळ्याला जोड म्हणून संत वामनभाऊ महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी या निमित्ताने केला. 8 वर्ष रामखेडचं हे झालेलं वैशिष्ट्य झालेलं आहे. तर त्या बाबतीत आम्हाला आमच्या पूर्ण मंडळाचं एक सहकार्य आणि त्याचबरोबर पूर्ण गावकऱ्यांचं एक सहकार्य लाभलं. यापुढे ही परंपरा अशीच ह्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीनं चालू राहील आणि त्याच्यामुळे हा पंक्तीमधून जे दिली जाणारी सेवा आहे त्यातून आम्ही ती देण्याचा प्रयत्न करतो आहे. मागच्या वर्षी आम्हाला प्रथमता विचारण्यात आलं, त्यावेळेस आमच्या काही सदस्यांना सांगितल्यानंतर ती आम्ही पंगत घेतली आणि त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याकडनं पुढच्या वर्षीमध्ये या वर्षीचा पण जगातली सगळ्यात तातडीची गरज असेल तर ती अन्नदान ही आहे. त्यामुळे अन्नदानातून ही परमेश्वर सेवा घडते आणि जामखेडच्या पंचकृषीमध्ये आत्तापर्यंतची जी ही यात्रेचं स्वरूप आहे ते बदलून याला टाळकरी आणि सेवेकरीचं स्वरूप मिळालेलं आहे. आयोजक मंडळाचं मी पहिल्यांदा आभार मानन. गेल्या वर्षी पण त्यांनी आम्हाला असंच अचानक सांगितलं होतं की बाबा एक पंगत शिल्लक आहे, त्यांनी नियोजित केलेली पंगत ती मिळाली नाही आणि अचानक आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही हे देऊ शकता का. आम्ही हो म्हणलो. गेल्या वर्षी पण आम्ही पंगत दिली होती, याही वर्षी आम्ही पंगत देण्याचा नारळ गेल्या वर्षीच घेतला होता. गेल्या वर्षी आम्ही 100 आमटी आणि चपात्या घरून आमच्या प्रत्येकाच्या घरून 20 घरून आम्ही चपाती भाकरी जे काय असेल ते आणलं होतं. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, संतोष बारगजे, मिलिंद ब्रह्मे, अशोक गिरमे, नारायण राऊत, अमोल लोहकरे, दिलीपकुमार राजगुरू, प्रवीण राऊत, शंकर राऊत, आनंद राजगुरू, सचिन वराट, सुधाकर हराळे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.